पारसे गांव म्हणटा तो निसर्गान नटिल्लो सोबीत गांव आनी गांवांतले रस्ते खूब बरे आसले। मात लायटीचे अंडरग्राउंड केबला खातीर सगळे रस्ते फोडून रस्त्याची सामकी वाट लागल्या। रस्ते फोडिल्ल्यान लोकांक बरे त्रास सहन करचे पडटा। अपघाताची संख्या वाढल्या। पिड्डे रस्त्याक लागून दिसपट्टे अपघात जाता। आमदारान आणि सरकारान लक्ष घालून पावसा पयली रस्ते दुरुस्त करून दिवचे अशी मागणी ताळवे करतात। आणि आज तुमका खबर असतली जे रस्ते जे आम्ही गव्हर्नमेंटान हांगासर फोडलेले असा हे इलेक्ट्रिसिटी लाईन जी अंडरलाईन करपाक ते रस्ते जे आहात ते मधोमध तेंच्यानी फोडलेले असा आणि मधोमध फोडल्या कारणान बाकीच्या जाग्यार जे असा ते सायडीक खणलेले असा आणि जे धडा असा ते धड्याचेर गाडये कशे प्रकारे वयतात ते कळना आणि येतात ते कळना का उपाय म्हणून उपाय आमचा एक ट्रक जो असा तो डायरेक्ट ते हेतून खळयेन रमलेलो असा कित्याक धडा जी असा ती त्याला ते सकलसून जी असा ती शिराकली आणि प्रत्येक गाडयेक हो ट्रकच न्हू जे गाडये वयतात सायडीच्यान त्यांना सगळ्यांक धोकादायक असा जे गाडये सायडीच्यान वयतले ते डायरेक्ट ते खळयेन पडंक शकता आणि लोकांच्या जीवाक जो असा तो धोका असा असतली। पारशे गाव हो सुंदर गाव आणि हे रस्ते बऱ्यापैकी गव्हर्नमेंटान आमचे बांधून काढलेले असले आणि ह्यांच्यानी हे अंडरलाईन करता असताना सगळे रस्ते जे असा ते पिड्ड्यार केलेले असा। आज पारशे गाव सुंदर असा तगाय ह्या रस्त्या खातीर आमका प्रॉब्लेम झालेलो असा। जर तर हे जर रस्ते बांधपाचे असा खणपाचे असा त्यांच्यानी बेगीतल्या बेगीन खणलेले रस्ते जे असा ते रिपेरिंग करून आमका दिवचे दामरी करून बेगीतल्या बेगीन करून दिवचे कित्याक आता पाऊस लागी येलेलो असा आणि जर तर हे रस्ते जर असेच रावले जर लोकांक सामके गाडयेकारांक धोकादायक आणि आमच्या लोकांक सायडीक चलता असताना त्यांनाही धोकादायक असा। आता रस्ते जे असा ते धडा जे असा ते त्यांच्यानी खणलेले असा आणि जर जर तर पाऊस जर येयलो जर सायडीची जी माती जी असा ती सबंद बसतली आणि परत एकदा त्यांना धडा जी असा ती डेंजर जातली आणि लोकांक गाडये हाडपाकही त्रास जातले आणि व्हरपाकही त्रास जातले। ब्युरो रिपोर्ट प्राइम।